विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअप ग्रुपवर खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांवर नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्हॉट्सअपवरून वर खोटी माहिती प्रसारित केल्याने जिल्हा ग्राहक सुरक्षा या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांवर नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली एका मोबाईल क्रमांकावरून मतदार केंद्रावर ज्याचं नाव यादीतून वगळलं म्हणजेच यादीत नावावर डिलीट शिक्का लागलाय ते मतदार मतदान केंद्रांवर फॉर्म क्रमांक सतरा भरून आपलं मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करू शकणार आहे अशा आशयाचा संदेश व्हॉट्सअप ग्रुपवरून प्रसारित करण्यात आला होता निवडणुकीत अशी कोणतीही तरतूद नसल्यानं निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर परिणाम करण्याचे तसेच मतदान यंत्रणेवर ताण निर्माण मतदारांमध्ये खोटी माहिती प्रसारित केल्यामुळे मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास पाटील यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू असून निवडणूक प्रक्रियेबाबत कोणीही खोटी माहिती प्रसारित करू नये असे आवाहन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर